प्रेक्षकों आतापर्यंत तुम्ही अनेक विषयांवर प्रवचन कीर्तन ऐकली असतील, पण साप वाचवण्यासाठी कीर्तन कधी ऐकलंय का? नाही ना। बुलढाण्यातलं एक दाम्पत्य हा प्रयत्न करताय। शुकदास महाराज आपल्या बोधवचनामध्ये सांगतात की दररोज सापांना मारून त्यांचा पंचनामा करण्यापेक्षा सापांचं पूजन खऱ्या अर्थाने करून त्यांना वाचवून त्यांना जीवदान देऊन आपण दररोज नागपंचमी साजरी करावी। नागपंचमी हा फक्त एका दिवसाचा सण नसून तो दररोज आपल्या जीवनात आला पाहिजे, कारण साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे। सापांना वाचवण्यासाठी समाज प्रबोधनाबरोबरच त्याला अध्यात्माची जोड देण्याचा प्रयत्न मेहकरचे डी भास्कर गोसावी गावोगावी जाऊन करतायत। या सापाच्या तोंडावर चार उभ्या रेषा असून तो सटसट जीव बाहेर काढतोय। जवळजवळ 7.5 ते 8 फूट लांब असलेला असा सुंदर धामण करतो। पोटाकडे पिवळसर असतो, शेपटीवर गुणाकाराच्या याच्या अंगावर खुणा असतात आणि दिवसा 12 वाजता भक्ष्य शोधायला बाहेर पडतो। केवळ उंदीर आणि फक्त उंदीर खाणारा असा हा सुंदर सर्प आपल्या निसर्गासाठी शेतकऱ्यांसाठी वरदान साबित झालेला आहे। शास्त्रीय माहिती नसल्यानं साप दिसला की आधी त्याला मारण्याचाच विचार बहुतांश वेळा होतो, मात्र या प्रवृत्तीमुळे अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। अशा जाती वाचाव्यात यासाठीच डी भास्कर आणि त्यांच्या पत्नी वनिता बोराडे प्रयत्न करतायत। या दाम्पत्यानं आतापर्यंत 30,000 सापांना जीवदान दिलंय। परंपरागत साप दूध पितो वगैरे ह्या ज्या आधुनिक अंधश्रद्धा आहेत ह्या चुकीच्या आहेत आणि साप दूध पित नाही किंवा साप डूक धरत नाही हे सगळे गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत। साप आणि पर्यावरणाचं नातं अतूट आहे, म्हणूनच साप वाचला तर पर्यावरण समतोल राहील असा संदेश हे कुटुंब देत आहे। त्यांचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।